कसे असा आता 3 वर्ष जाय दिलेली असा आणि ह्या हेचेर तुम्ही आता डिक्लेअर केलेले असा की येणाऱ्या इलेक्शनात आम्ही देवतले म्हणून, तुमचे प्रायोरिटी खयचे असतले? म्हणजे जी पेंडिंग हा म्हणजे गेल्या 3 वर्षात कायच जाणार हा ते हांव फुडें व्हरतलो. आता म्हाका सांग, जेन्ना हांव 99 आयलो हो मतदारसंघ कसो आसलेलो? ह्या मतदारसंघान सगळे प्रोजेक्ट आयले, वॉटर प्लॅन आयलो तुगेलो, उदक सगळे घरा कडेन पावले. ह्या मतदारसंघान उदक जे पावयला पळय ते बाबू आसगांवकर तुमच्या आदाराचे मतदारसंघाचे सपोर्टाचे, आणि मतदारसंघान म्हाका फूल सपोर्ट केलो. तू जाणा आसतलो की ह्या मतदारसंघान बांयो ज्यो आसलेल्यो ते खारे उदक घेवन पेट्यार जाताले, लोकांक उदक नसलेले पिवपाक. आम्ही प्रोजेक्ट हाडलो चांदेल प्रोजेक्ट, चांदेल प्रोजेक्ट हाडच्या पयली आम्ही पायपलायन अख्ख्या मतदारसंघात घातली. पण तेच चांदेल प्रोजेक्टाचेर आता 30 MLD ऑलरेडी आता नवीन प्लांट सुरू झाला. तोय माझो, तोय हायेंच हाडलेलो, स्टार्ट करून हायेंच दिलो. तो आता कंप्लीट करपाक जाय न्ही? अरे ह्या आमदाराचें काम न्ही तें कंप्लीट करपाचे. तशेंच हायवे झालो, सर्विसींग रोड, बायपास रोड, ह्या आमदाराचें काम तेणें करपाचें, नाम सोडपाचें. अरे जशे 35 वर्सां हो मागास जालो मतदारसंघ दवरलो तसो दवरपाक आयला? फुडें वचपाक नाका आनी हे तुमी सांगपाक नाका मिडियांनी? आमी प्रश्न करतात तेका. हां तो करपाक जाय, तेच्या बद्दल आवाज उठोवपाक जाय. तो ऑपोजिशन असलेलो बोल दुसरी असलेली गव्हर्नमेंटा भितर हा चीफ मिनिस्टर त्याचो अख्खे गव्हर्नमेंटच्या कित्याक जायना? तुम्ही गव्हर्नमेंटानच असत ना सर? आम्ही सांगित असता त्याच्या बद्दल, पण तुझी किती मेन राईट पॉवर म्हणती त्याका. आता तुम्ही या मतदारसंघात उभे राहतात, आता तुम्ही परत एकदा या रस्त्याचेर येतले काय किती? हा ऑफकोर्स, हा माझे असे हा की या इलेक्शनात हा फुडली जी कामं हा ती फुडे व्हरपाक लोकांनी आशीर्वाद दिला. लोकांनी म्हाका सांगले धर बाबू, आता खुबशे लोक म्हाका फोन करतात, बाबू आमची इच्छा तू हे फाटी रावपाक धर. स्टार्ट करतले लोकांचे पयली येऊन दिली माझ्या कडे, हा असा म्हाका खबर हा पडणार किती करपाक जाय ते आणि केल्ले हा, या लोकां मुखार हा, या लोकां मुखार हा केल्ले हा ते.